नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. 3305 कुंडाचा गायत्री महायज्ञ सोहळा गुहा गायत्री यज्ञ समितीतर्फे धार्मिक कार्यक्रम परभणी. सर्वात्मक गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समिती जिल्हा शाखेच्या वतीने परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे 12 डिसेंबरला सर्वात्मक परिवाराच्या वतीने विश्व कल्याणासाठी 3105 कुंडाचा गायत्री महायज्ञ सोहळा आयोजित केल्याची माहिती यज्ञ समिती संयोजकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. टाकळी कुंभकर्ण येथे सर्वात्मक परिवाराच्या वतीने नियोजित आश्रमाच्या जागेमध्ये 22 डिसेंबरला हा गायत्री महायज्ञ सोहळा होणार आहे. या ठिकाणच्या 4 एकर जागेमध्ये आश्रमशाळा उभारली जाणार आहे. यानिमित्त 21 डिसेंबर रोजी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. 22 डिसेंबरला सकाळी 7:30 ते 12:30 महायज्ञ सोहळा होणार आहे. यासाठी नोंदणी समिती, कार्यकारिणी समिती, सल्लागार समिती निश्चित केली जाणार आहे. गणपती चौकात या यज्ञ समितीचे संपर्क कार्यालय राहणार आहे. महायज्ञामध्ये 12,420 भाविक जोडपे सहभागी व्हावेत असा मानस संयोजन समितीने केला आहे. यज्ञात सहभागी होण्याकरता माफक नोंदणी शुल्क आकारली जाणार आहे. महायज्ञानंतर 12:30 ते 2 साधू संतांचे प्रवचन होईल. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. पत्र परिषदेत माजी खासदार तुकाराम रेंगे, आनंद भरोसे, भगवानराव वाघमारे, नची जाधव, बाळूगुरु आसोलेकर, राजकुमार भांबरे, नित्रुडकर गुरुजी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रम तसेच महागायत्री यज्ञ सोहळ्याच्या संदर्भात कमिटी स्थापन केली जाणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले. परभणी शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. टाकळी कुंभकर्ण येथे सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीने कायमस्वरूपी आश्रम हा यज्ञ तर विश्व कल्याणाकरताच आहे. शास्त्रामध्ये या यज्ञाचे गीतेने सुद्धा फार सुंदर वर्णन केले आहे. काय वर्णन केले की अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म संभवा. गीतेमध्ये असं सुंदर वर्णन आहे की मानवाची उत्पत्ती सुद्धा अन्नापासून होते. पण अन्न कधी मिळेल? शेती पिकली तर. आणि शेती कधी पिकेल? पाऊस पडला तर. आणि पाऊस कधी पडेल? यज्ञ केला तर पाऊस पडत असतो. यज्ञात वर्षती पर्जन्य. कारण या गीतेमध्ये भगवान कृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलं की बाबा यज्ञ होणं फार महत्वाचं आहे. या विश्वाचं कल्याण त्यामध्ये होणार आहे. या विश्वामध्ये लोकांना अन्न मिळणार आहे आणि याच यज्ञातून समृद्धी तयार होणार आहे. माऊलीने सुद्धा खूप सुंदर वर्णन केलं आहे की संसारी जन्मीचे यज्ञयाद कर्म कीजे मग स्वर्गसून न भोगीचे मनोहर. बघा, प्रत्यक्ष माऊलीने सुद्धा यज्ञ करा सांगितलं आहे. बरं, यज्ञ केला नाही का? यज्ञ केला. या 4 युगामध्ये कलयुगामध्ये तर ध्यान धारणा होती, पण त्रेता युगामध्ये सुद्धा यज्ञ लावते. तृतीया ध्यायते विष्णू, त्रेतायाम यजतो मखैही. हे यज्ञ कशी परंपरा आहे. जशी ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून या यज्ञाची उत्पत्ती. मग हा हेतू सगळ्यांचा तोच आहे. या विश्वाचंच एक कल्याण भाग. मानवामध्ये जे विकार आहेत, जे भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे, अनाचार आहे, ही वृत्ती निघून जावी या यज्ञाचा हेतू तो आहे. आणि सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, मानवामध्ये एकता तयार व्हावी, प्रेम निर्माण व्हावं आणि जीवन सगळ्याचं सुखकर व्हावं याच करता हा यज्ञ आहे. हे कार्य जे सगळ्यांनी म्हणून केलं आहे ते सगळ्यांच्या विश्वाच्या कल्याणार्थच आहे. म्हणून आताच आपल्याला चालू सगळ्यांनी सांगितलं की खरोखर याचा प्रचार होणं, याचा प्रसार होणं फार महत्त्वाचं आहे. प्रचारातून प्रसारातून हे कार्य सुंदर दिव्य होणार आहे आणि त्याच करता हा हेतू असल्यामुळे यज्ञाचं महत्त्वच नाही. यज्ञातून जीवन सर्वांचं छान करावं, एक प्रेमभाव निर्माण व्हावा, आज सर्व एकत्र येतात आणि एकत्र येण्यातून आनंद निर्माण व्हावा याकरता यज्ञ समितीनं ही जी असलेली यज्ञाचं नियोजन केलं आहे. महाराजांच्या संतांच्या आशीर्वादातूनच हे सर्व होतं. म्हणून कृपा होता तुमचे सहज पशु बोले भेद निर्जीव चाली युक्त महिमा अगाद भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध मरणी भाविक लोका केला निजबोध. हे संत काय करतात? हे तुमच्यावर कृपाच करतात.
हे सुंदर कार्य होतं. त्यांचा एकच हेतू आहे, फक्त विश्वाचं कल्याण. त्यांना स्वतःची अपेक्षा काही नाही. संत परत्यागी असतात, स्वतःचा स्वार्थ त्यांना काही दिसतो. पण हे संत महात्मे जे कार्य करतात ते सगळ्यांचं कल्याण व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं. जेव्हा सगळ्यांचं जीवन सुंदर व्हावं हाच हेतू त्याच्यामध्ये. यंदाच्या सुद्धा खूप खूप चांगल्या चांगल्या त्याच्यामागे कथा आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं विवेचन आहे. आपल्याला विवेचन त्या यज्ञाच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी यज्ञ असेल त्या यज्ञातून आपल्याला ऐकायला मिळण्यासारखे करतं. सुंदर यज्ञ आणि असे यज्ञ होत गेले पाहिजे. यज्ञ ते आत्मिक जीवन मानवाचं झालंच पाहिजे. एकमेकाच्या परोपकारार्थ व्हाव्या म्हणून यज्ञाला परोपकार म्हणजे की परोपकार आहे पुण्याय पापाय परमेणा. परोपकार केला की पुण्य आहे, लोकांना पीडा दिली की पाप बरा. पण आज किती समुदाय एकत्र येणार आहे, या समुदायातून एकमेकाला देवाणघेवाण चांगल्या विचाराची होणार आहे. हे जे कार्य आहे हे सुंदर पार पडावं याच्याकरता आपल्या लोकांच्या सहकार्याची गरज आहे. आपण याचा प्रचार आणि प्रसार सुंदर करा. आता बापूंनी सांगितलं, यांनी सांगितलं, हे सुंदर विद्यार्थ्यांचा प्रचार झाला की लोकांमध्ये अनेक भाव आणि प्रेम निर्माण होईल आणि जीवनामध्ये समृद्धी एकोपा हा प्रेम निर्माण होईल. विद्यार्थ्याबद्दल सांगतील आपल्याला महत्त्व जे वाढवून त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्या जागेमध्ये 22 डिसेंबर रोजी 3105 कुंडाचा महागायत्री यज्ञ सोहळा आयोजित केलेला आहे. ह्या यज्ञ सोहळा परमपूज्य सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे गुरुदेव श्री वचन माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. तर यासाठी आम्ही वेगवेगळ्या समित्या निर्माण करणार आहोत. त्यातली आमची पहिली दोन समिती एक सल्लागार समिती, त्याच्यामध्ये या सल्लागार समितीमध्ये जे लोक आम्ही जिल्ह्यातले आजी माजी आमदार आणि जिल्ह्यातले संत महंत आणि खासदार आजी माजी खासदार या सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे की आपण या समितीमध्ये सहभागी व्हावं. ज्याच्या समाजातील हे सगळ्या लोकांना आम्ही सल्लागार समितीची करणार आहोत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सगळं निवेदन यज्ञाचं करणार आहोत. त्याच्यामध्ये दुसरी एक आम्ही समिती आज जाहीर केली ती म्हणजे कार्यकारी समिती. या कार्यकारी समितीमध्ये हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातले जे प्रमुख माणसं आहेत, सामाजिक धार्मिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणारे या जिल्ह्यातले व्यावसायिक उद्योजक सर्व पक्षाचे समाजाचे नेते अशा सर्वांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. ही समिती साधारणतः 250 लोकांपेक्षा जास्त लोकांची होईल आणि जे काय आता आम्ही यज्ञ करणार आहोत, यज्ञ कोणासाठी कोणी काढायचं आहे, यज्ञाची आहुती टाकण्यासाठी यजमान आम्ही यजमानला हे करणार आहोत, घेणार आहोत यजमान म्हणून त्यांना या आहुती टाकण्यासाठी त्यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही हे यजमान पुण्यार्जन सेवा म्हणून त्यांच्याकडून फक्त 1500 रुपये घेण्याचा कमिटीनं संकल्प कमिटीने निश्चित केलेला आहे. जे 1500 रुपये देतील त्या कुटुंबातल्या दोन पती पत्नी यांना तिथं आवती देण्यासाठी यजमान म्हणून त्यांना बोलावण्यात येईल आणि असे 3105 कुंडावर जवळजवळ 12420 आम्हाला यजमान लागतील. 12420 जोड्या म्हणजे जवळजवळ 25000, 12420 म्हणजे दोघाजी म्हणून दुप्पट होतील पती पत्नी. जास्तीत जास्त भाविकांनी या यज्ञासाठी उपस्थित राहावे या उद्देशाने काय सांगणार नाही. आता यासाठी आम्ही हे तर ह्याचे तर आता तुमचं तर माध्यम आहेच, तुमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करणारच आहोत. पण याही पुढे जाऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये नोंदणी करण्यासाठी आम्ही टीम तयार करणार आहोत. आमची जी काही यजमान नोंदणी समिती राहील ही यजमान नोंदणी समिती गावपातळीपर्यंत पोहोचेल, त्या गावात जाऊन भेटी घेईल, चर्चा करतील, तिथल्या लोकांना प्रवृत्त करतील, माहिती देतील आणि ते लोक नोंदणी करतील. असे करून अशा प्रकारे सर्व आणि सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये सहभाग होता यावा म्हणून अत्यंत कमी अल्प पुनर्जन योगदान ठेवण्यात आहे. म्हणजे 5000-10000 असं काही ठेवण्यात नाही, 1500 म्हणजे त्याचा खर्च, विधीचा जो खर्च आहे तोच आम्ही अपेक्षित लोकांना घेतलेला आहे. तर त्याच्यावर आम्ही सर्व केलं. 22 तारखेच्या दिवशी जो कार्यक्रम होणार तो स्वरूप कसा असणार? 21 तारखेला संध्याकाळी दुपारी इथं आमची शोभायात्रा निघेल परभणी शहरामध्ये. ती शोभायात्रा परभणी शहरातून फिरून
यज्ञस्थळी जाईल म्हणजे टाकळी कुंभकर्णला जाईल, म्हणजे तिथून आमची येसवापर्यंत ही पायी मिरवणूक राहील आणि येसवापासून वाहनामध्ये बसून आम्ही टाकळीला यज्ञस्थळी आम्ही पोहोचणार आणि मग तिथून रात्री काय प्रसाद वगैरे जे काही असं ते घेऊन लोकं जाणार आणि मग सकाळी 7:30 जे जे लोकांनी यजमान म्हणून नोंदणी केल्याने ते सगळे यजमान ते आता 8:00 हजर राहतील. 7:30 आम्ही टाईम दिलेला आहे, 8:00 यज्ञ सुरू होणार आहे, तर ते इथं येतील. त्यांना आम्ही त्यांचे प्रत्येक यजमान जे आमच्या नोंदणी त्या यजमानाला आम्ही तुमचं कोणतं कुंड आहे, किती नंबरचं कुंड आहे, त्यांना सगळं त्यांना लेखी स्वरूपात आम्ही त्यांना कळवू आणि ते त्या ठिकाणी म्हणजे कोणाही गडबड गोंधळ होणार नाही म्हणून सिस्टमॅटिक नियोजन आम्ही त्याचं करणार आहोत. आणि जे यजमान पावती घेऊन आमच्या येथे त्या यजमानाला ते कुंडावर बसत आहेत की पावती नंबर असं सिस्टमॅटिक केलेलं आहे. आणि फक्त एवढंच आहे की यजमानाची नोंदणी जास्तीत जास्त म्हणजे आमचं जे टार्गेट आहे 12,420 तेवढे जोडपे यजमान म्हणून मिळवणं आणि तेवढ्या जोडप्यांना सहभागी करून घेणं यासाठी आम्हाला जी मेहनत करायची ती त्या मेहनतीमध्ये तुमचाही सिंहाचा वाटा आहे आणि त्या मेहनतीमध्ये आमचे कार्यकर्ते भिडतील, आमचे पदाधिकारी भिडतील, आमचे समन्वयक भिडतील, या वेगवेगळ्या सगळेच काम करतील आणि अशा माध्यमातून हा यज्ञ यशस्वी होईल. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.